पनवेल महापालिकेच्या बुधवारी झालेल्या महासभेत कळंबोली येथील सेक्टर 6 मध्ये IGPL कंपनीच्या CER फंडातून उभारण्यात येणारे उद्यान, सेक्टर 11 मध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय सभागृह आणि पनवेल शहरातील लेंडाळे तलावाच्या सुशोभीकरणाला मंजुरी देण्यात आली, त्यामुळे पनवेलच्या सौंदर्यीकरणात भर पडणार आहे. पनवेल महापालिकेची महासभा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात बुधवारी ऑनलाईन झाली. या सभेत कळंबोली येथील सेक्टर 6E प्लॉट क्रमांक 2 मध्ये IGPL कंपनीच्या CER फंडातून 2 ते 2.5 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या उद्यानाला मंजुरी देण्यात आली. सेक्टर 11 मध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय सभागृह बांधण्यात येणार असल्याने कळंबोली परिसरातील नागरिकांना चांगले उद्यान आणि सभागृह उपलब्ध होणार आहे. पनवेल शहरातील लेंडाळे तलावाच्या सुशोभीकरणासाठी 3.10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे पनवेलच्या सुशोभीकरणात भर पडणार आहे. पनवेल महापालिकेत समाविष्ट झालेल्या जुई गावात मलनिसारण वाहिनी टाकणे, पंपिंग स्टेशन बांधणे व मलप्रक्रिया केंद्र उभारणे यासाठी 6.52 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने या गावात पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची 10 ते 20 हजार रुपयांची वैद्यकीय बिले मंजूर होण्यासाठी यापूर्वी अलिबागला पाठवावी लागत होती. यामध्ये वेळ जात असल्याने ही वैद्यकीय बिले मंजूर करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी गट अ, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांची कमिटी स्थापन करण्यास मंजुरी मिळाली, त्यामुळे आता वैद्यकीय बिले लवकर मिळणार आहेत. महापालिका क्षेत्रात वीजवाहिन्या जीर्ण झाल्याने वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार घडत असतात. महावितरणने टपालनाका येथे 2019 मध्ये नवीन उपकेंद्र उभारले आहे. त्या ठिकाणाहून नागपूरच्या धर्तीवर महावितरणने 3,900 मीटर भूमिगत केबल टाकण्याचा प्रस्ताव दिला आहे, त्यामुळे वीजवाहिन्यांची लांबी कमी होऊन वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार कमी होऊन शहरास दर्जेदार वीज पुरवठा उपलब्ध होईल. यासाठी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या सर्व्हिस डकचा वापर केला जाणार आहे. पनवेल शहरात तसेच ग्रामीण भागात जलवाहिन्या जीर्ण झाल्याने व गंजल्याने त्या अपुऱ्या पडत असलेल्या पाणीपुरवठ्यात अडचण येत आहे. त्यांची सारखी दुरुस्ती करावी लागते, त्यामुळे नागरिकांना त्रास सोसावा लागतो. तो थांबवावा यासाठी नवीन जलवाहिन्या टाकणे व अस्तित्वात नसलेल्या ठिकाणी जलवाहिन्या टाकणे आणि त्या अनुषंगाने येणारी कामे तातडीने करून घेण्यासाठी 6.63,80,973 रुपये अंदाजित खर्च आहे. त्यासाठी ठेकेदार नेमण्यास महासभेत मंजुरी देण्यात आली. तसेच महापालिका कर्मचारी दौलत शिंदे व कंत्राटी सफाई कामगार विजय शिंदे यांच्यावर मागील सभेत नगरसेवकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केली होती. याबाबत कोणतीही माहिती सभा सुरू झाली तरी प्रशासनाने सदस्यांना अथवा महापौरांना दिली नव्हती. त्यावर अनेक नगरसेवकांनी त्याबाबत तक्रारी केल्याने महापौरांनी प्रशासनाने काय कारवाई केली याची माहिती देईपर्यंत सभा स्थगित केली. प्रशासनाने दिलगिरी व्यक्त करून कंत्राटी सफाई कामगार विजय शिंदे याला ठेकेदाराने काढून टाकल्याचे व दौलत शिंदे यांचा खुलासा सामान्य प्रशासन विभागाकडे कारवाईसाठी पाठवल्याचे सांगितले. तसेच या सभेत प्रभाग समिती क आणि ड अनेक विकास कामांना मंजुरी देण्यात आली. याशिवाय सभागृह नेते परेश ठाकूर यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव देण्याची मागणी करणारी लक्षवेधी दिली होती. सभागृहाने 2018 मध्येच त्याबाबत ठराव केलेला आहे. आजच्या सभेत प्रशासनाने हा ठराव शासनाकडे आणि सिडकोकडे पाठवल्याची माहिती दिली. या सभेला सभागृहात महापौर डॉ कविता चौतमोल, उपमहापौर जगदीश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग सभापती आयुक्त सुधाकर देशमुख, अतिरिक्त आयुक्त सांडवर उपस्थित होते. आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये अत्यंत महत्त्वाच्या विषयामध्ये इथे मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रभाग समिती क आणि ड च्या विविध कामांना मंजुरी देण्यात आज इथे आलेली आहे. प्रभाग समिती क मध्ये मुख्यत्वे करून जुई गावामध्ये मलनिस्तारणचे वाहिनी टाकणे, पंपिंग स्टेशन बांधणे, त्याचबरोबर STP बांधणं असं टोटल 1.5 कोटीचं बजेट साधारणतः इथे मंजूर करण्यात आलं आहे. आणि त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 14 मध्ये लेंडाळे तलाव म्हणून जे जुनं तलाव आहे त्याचं आपण बघितलं तर बरंचसं पडझड झालेले आहे, तर त्याचं परत सुशोभीकरण करण्याचं काम म्हणजे 3.75 कोटीचं आणि टोटल प्रभाग समिती क मध्ये 9.5 कोटीचं कामाची आज मंजुरी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रभाग समिती ड. आपण जर बघितलं प्रभाग समिती ड मध्ये तिथे मच्छी मार्केटमध्ये कोल्ड स्टोरेज बसवणे असेल किंवा त्याचबरोबर मच्छी मार्केटचे पत्रे बदलणे असेल असं विविध कामाची मागणी सन्माननीय सभागृह नेते परेश ठाकूर गेले अनेक वर्ष करतायत, त्यामुळे हे विषय आज पटलावर येऊ शकले. त्याचबरोबर उरण रोड कडील जो संताजी महाराज जगनाडे चौक आहे ते लक्ष्मी
आयजोडपर्यंतचा जो गटार आहे तो आरसीसी गटार बांधण्याचं काम हे इथे आज घेण्यात आलेलं आहे, मंजूर करण्यात आलेलं आहे. आणि अजून एक प्रभाग क्रमांक 18 विषय म्हणजे आझाद चौक, डॉक्टर मरण आझाद चौक ते महानगरपालिका अग्निशमन केंद्रापर्यंत जो रस्ता आहे तोही इथे डांबरीकरण करण्याचा प्रस्ताव घेतला आहे. म्हणजे जवळजवळ साधारण प्रभाग समिती डमध्ये आपण जर बघितलं तर 2 ते 2.5 कोटीची कामं इथे मंजूर करण्यात आली, 3 कोटीपर्यंत. आणि कमध्ये 9-9.5 कोटीची कामं मंजूर, म्हणजे मोठ्या प्रमाणात कामं मंजूर केली आहेत. त्याचबरोबर एक कळंबोली रोड पाली येथे प्लॉट नंबर 16 ते 21 प्लेग्राऊंडच्या भूखंडावर स्टेज आणि चेंजिंग रूम इत्यादीचं बांधकाम करण्यासाठी पण 1.5 कोटीचा अंदाजित खर्च इथे मंजूर करण्यात आला आहे. आणि अत्यंत महत्त्वाची आणि गर्वाची गोष्ट अशी की पनवेल महानगरपालिका हद्दीत भूखंड क्रमांक 7C1 सेक्टर 11 कळंबोली येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य सभागृहासाठी ती जागा सिडकोकडे मागण्याचाही प्रस्ताव पाठपुरावा करण्यासाठी आज इथे मंजूर करण्यात आला आहे. अशा एक ना अनेक कामाला इथे मंजुरी महत्त्वाच्या दिलेल्या आहेत. त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून पनवेल महानगरपालिकेमध्ये पथदिव्याचं काम चालू होतं गेल्या 1-2 वर्षामध्ये. त्याच्यामध्ये फक्त पोल उभे करण्याचं काम झालं होतं, परंतु LED लाईट बसवण्यात आलेली नव्हते. आज त्याही तिथे LED लाईट बसवण्याच्याही कामाला आज इथे मंजुरी देण्यात आलेली आहे. पुढे ह्या सर्व कामांना मंजुरी दिल्यानंतर यांच्या रितसर पद्धतीने टेंडर निघून हे कामं लवकरात लवकर यशस्वीरित्या होतील अशा प्रकारचे आपण यासाठी पाठपुरावा करणार. सन्मान्य सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडे एक सूचना प्राप्त झाली होती की नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिवा पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी त्यांची सूचना होती. आपण गेल्या 2 वर्षापूर्वीच म्हणजे 2018 ह्या सभागृहाने ठराव मंजूर केला होता, ज्यामध्ये हा ठराव असा होता की येणारं नवीन विमानतळ जे आहे नवी मुंबईचं त्याला आदरणीय जे आपले सर्वांचे नेते आहेत, जे आपण बोलतो की पनवेलमधील सगळ्यांच्या ज्यांच्यावर जीव आहे असे आपले दिवा पाटील यांचं नाव इथे देण्यात यावं अशी मागणी आणि असा ठराव आम्ही केला होता. हा ठराव शासनाकडे पाठवण्याच्यासाठी आम्ही तेव्हा सांगितलं होतं, परंतु तत्कालीन प्रशासनाने मला वाटतं तो ठराव पुढे पाठवला नाही. त्यामुळे आज पुन्हा एकदा परेश ठाकूर सभागृह नेते यांनी ही सूचना मांडली आणि प्रशासनाचं लक्ष वेधलं की हा ठराव आपण त्वरित प्रशासनाकडे म्हणजे सिडको प्रशासनाकडे देण्यात यावा, त्याचबरोबर हा ठराव मंत्रालयामध्येही पाठवण्यात यावा, जेणेकरून आपल्या पनवेल महानगरपालिकेच्या सभागृहाची मागणी काय आहे ती जनतेपर्यंत आणि प्रशासनापर्यंत नक्की पोहोचेल. खरं तर सरकार कुणाचंही असलं तरी ज्यांनी आंदोलन केलेले आहे, आंदोलकाचे निर्माते आहेत, त्यांच्या छातीवर गोळ्या लागलेल्या आहेत, त्यांनी रक्तरंजित क्रांती केलेली आहे, ते मूळचे प्रकल्पग्रस्त आहेत, जासई गावचे आहेत, ते वकील होते, ते विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्याचे होते, ते खासदार होते दिवा पाटील साहेब, अनेकदा आमदार होते दिवा पाटील, पनवेल नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते, आणि अत्यंत बंडखोर नेतृत्व, आंदोलकातलं लढवय नेतृत्व, आम्हाला लढायला आंदोलन शिकवणारे इथला आगरी समाज असेल, इथला कराडी समाज असेल, कोली समाज असेल, इथं असताना दलित आदिवासी मुस्लिम समाज असेल, यांच्याशी अत्यंत घनिष्ठ नाते. मग मंडल आयोगाच्यासाठी आंदोलन असेल, कर्मवीर भाऊराव पाटलांचे ते पटशिष्य म्हणायला हरकत नाही, त्यांच्या विचारावर चालणारे दिवा पाटील, फुले शाहू आंबेडकर स्वीकारणारे दिवा पाटील आणि फुले शाहू आंबेडकर लोकांना सांगणारे दिवा पाटील, आणि या एअरपोर्टला दिवा पाटलांच्या व्यतिरिक्त जर कुणाचंही नाव दिला तर पुन्हा इथं रक्तरंजित क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही.